आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. तुमचं हे घराचं स्वप्न आम्ही करू साकार. पलू शहरात घेत आहे निसर्ग सिटी आकार. बुक करा आपल्या स्वप्नातला बंगलो. 115 बंगल्याचा भव्य प्रोजेक्ट. बुकिंगसाठी संपर्क निसर्ग सिटी पलूस, कन्याशाळा रोड, विश्वनाथ मल्टीपर्पज मंगल कार्यालय नजीक पलूस. संपर्क 98 50 90 57 16 आणि 96 65 12 28 57. पोलूसमध्ये प्रथमच उद्या श्रीरामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन. मैदानी खेळांसह आतिषबाजी, हत्तीघोड्यांचं एक खास आकर्षण. पोलूस येथील श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने रामनवमीनिमित्त गुरुवारी तारीख 30 मार्च रोजी श्रीरामनवमी जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्रीरामनवमीनिमित्त शोभायात्रा, वेशभूषा स्पर्धा, महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उद्योजक सर्जनराव नलवडे यांनी दिली. गुरुवारी दुपारी 4:30 पलूस येथील हनुमान मंदिर कुंडलवेस पासून श्री महादेव मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री मायाकाव वीरदेव मंदिर, श्री वेताळ मंदिर, श्री नागेश्वर मंदिर, श्री धोंडीराज मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत पारंपरिक मैदानी खेळ, फटाक्यांच्या आतषबाजीसह हत्ती, घोडे, उंट यांचा सहभाग आहे. तसेच शोभायात्रेवेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी रामायणातील पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. हे स्पर्धक वेशभूषेसह शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. शोभायात्रेचा समारोप रात्री 9 छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आरती, श्री धोंडीराज महाराजांचा प्रवेश, तसेच वेशभूषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आणि शेवटी महाप्रसादाचे वाटप करून करण्यात येणार आहे. श्री रामनवमी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सर्जनराव नलवडे यांनी केले आहे. यावेळी उद्योजक सयाजी घोरपडे, महेश जाधव, रामानंद पाटील, दीपक कदम, महेश सुतार, रोहित पाटील व कार्यकर्ते उपस्थित.